सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? पालघर वरून निघाली होती सलोनला जायला. सलोनला गेली, थोडे बसली, दोन तीन कामं होती ती करून घेतली. आईना थोडंसं बरं नाही वाटत आहे, मग मी आता चालली आहे गावी. तर चला आता घरी निघते पटापट. आधी पोचते घरी, मग तुम्हाला पुन्हा भेटते. हा आहे आमच्या गावचा रस्ता, हा शॉर्टकट रस्ता आहे आमच्या गावचा. म्हणजे जर मला बोईसरवरून यायचं असेल ना, तर मग मी मागच्या रस्त्याने येते. मला उंबरोळी नाही लागत, बिरवाडी आलं आणि बिरवाडीच्या नंतर मग असं एक टर्नमधून आम्ही बाहेर पडतो आणि डायरेक्टली मग आमचं गावाची हद्द सुरू होते. लहान मुलं मस्त खेळत आहेत. आई काय करताय? हा जरा पाठ दुखते ना, तर मग त्या दवाखान्यात जाऊ लिहूया. तुला कोण सांगितलं? म्हणजे म्हणजे पाठच दुखते भरपूर. पाठच दुखते, तर म्हणते डॉक्टरकडे जाऊन तिकडनं काहीतरी भाजीपाला वगैरे पण आणूया. दोन्ही कामं होतील. कल्याणी कल्याणी पालघरला सकाळी मीटिंग होती ना, मीटिंग झाली ना घरी गेली. मग जेवण वगैरे बनवून निघाले, तेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा प्रतीक बोलला की कल्याणी येणार आहे असं दुपारी. मी म्हटलं जेवायला येणार आहे का, म्हणजे तिच्यासाठी जेवण बनवूनच ठेवते. जेवायला गेली ती, जेवली. छान दिसतोय आपण मला. पावडर लावते ना जरा. हा लावा. ठीक आहे लावा, मी थांबते. पाय धुते, थोडं वॉशरूमला जाऊन येते. थांबा थांबा, फ्रेश होते. आईंना घेऊन मी आता आमच्या उमरोईच्या मच्छी मार्केटमध्ये आले. मच्छी मार्केट भाजी मार्केट दोन्ही आहे बघा इथे. काय घ्यायचं, कशी तुला वाटतो? चांगले बघून दे, चांगले कापून पाहिजे तुम्हाला. शंभर रुपये दिला, टाकून देईल ना एक ती. काय नको कोळंबी? नको घे शंभर ची बघ, गे दीडशेला दोन वाटा गेली सोडून देता. शंभरचीच पाहिजे मला. बोंबील चांगले करून देते बघा, गळपट नाही. काय नाही ते बारकीला देते तुला, कापू नको देते, काढून घेते घेणे सापो. हा देते 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 इथे कापून. हा हा कापून देते ना, काय कापून देत. आणि हे कसं दिलं, हे कसं पावकिलोला कसं देईल? पावकिलो पावणे 200 रुपयाचं करून देते. आज मंगळवार, उद्यासाठी. पालघरला
आपल्या उमरोळीचं मच्छी मार्केट आहे. पहिलं आम्ही उमरोळ म्हणजे पडग्यातून चालत यायचो मच्छीला. अर्धा तास लांब आहे ना तसं उमरोळीचं पडगा. नाही काय काय खायचं खूप व्हिडिओ बघितलेत मी तुमचे. हो घेतली भाजी बघतो ना. काय घ्यायचं अजून कडू नाही ना. तू बोल तिच्याशी म्हणजे तुझा इंटरव्ह्यू पण ठीक आहे. पाव द्या पाव द्या पाव द्या ते कशी दिल्यामुळे 10 रुपयाचा एवढा आहे. व्हिडिओ असच आवड नाही द्या ना त्या शेंगा झाले. आणि काय म्हणजे भाजी काय काय देऊ शेंगा घेऊ. हा आणि हे दोन हे 20 च्या अजून का ते ही 20 च्या जुड्या आहेत चालेल. मावशी बोल आई बोल काय बोल. एक मुळा तुटला आहे तिकडे पडला असेल बघा तो. तो काय हा टाकू स्टार्ट झाले. हो अजून काय पैसे दिले पैसे द्या माझ्याकडे. एक बस का दोन घेऊ मस्त आहे फ्रेश आहे. काय हो चाप्याची घेते मी घेते थांबा चाप्याची फुलं पालकाची देवाला पण घेऊ. दोन्ही देवांना होतील ना मंदिरात. अरे ओळखलं का बोलो. ही कसं दिली ही कसं दिली म्हणजे पहिले गावात ही पहिले कसं अकबरला भाभीजी कशी आहे रताळी रताळी शिंगदाणा बोर असं घेऊन याच्या गाडीवर. हा शिंगडा जेव्हा सीजन जसा सीजन येईल तसा बसतो. गावात पडगाला म्हणजे झाली 32 वर्ष. पोरं लहान होती माझी ना. हा लहान लहान होती 32 वर्षापासून. आपल्या पुढे तिकडे गाडी थांबवायची रोहन प्रति घट्ट करायचा. 2 रुपये तरी 2 रुपये तरी दे 5 रुपये तरी दे 8 आणे 4 8 आणे दे 32 वर्ष पहिले स्वस्त स्वस्त होता ना. ती कसा दिली किलो 80 रुपये दोन्ही अर्धा अर्धा द्या. 120 रुपये म्हणजे 100 रुपये तुम्हाला. हो चालेल ना दोन्ही अर्धा अर्धा किलो.
बाईला कोणते आवडतात? ती पण आवडतात, ती पण तिला द्राक्ष आवडतात. द्राक्ष पहिल्या तर ते एवढ्याच गाडीवर असतं, भरपूर काय काय आणायचे, कोणाला दुखवायचे नाही. पण एवढी सांगते ते सांगते आज माझ्याकडे चार आणे आहेत, चार आण्याची पण एवढी द्यायची, असे गुंडाळून देतात ते कागदात तसं. पण कोणाला दुखवायचे नाही ते. पहिले जे पडगा मे जाय तो हाक मारेगा, भाभी घर में से बोलेगे सब रुको मैं आती हूँ. कैसा नहीं होगा तो क्या हुआ भाभी, बाद में दे दो. ऐसे चलता था क्योंकि तीसरे दिन पहुंचना था ना, ऐसे तीसरे दिन जाके लेके. लेकिन अभी तो सपना हो गया एकदम. हो ना कौलाच 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 आज पण कौलाच आहे काय बात. पण सगळं कौलाच आहे, पण सगळं व्यवस्थित बदलले सगळं. ह्या मुलांना कौलं आवडतात असं का? थंड ना किती पण गरमी पण हे बहु बहु मोठी रोहन की पत्नी. अच्छा पहले बच्चे सब वो बड़ा वाला था लंबू लंबू आठ आना दो रुपया लेके धाव मारते थे, बोलते वस्तु है ही, दो रुपये में काम हो जाता था. पैसा नहीं होता तो छुट्टी रोती थे, अब तो देखते थे ना. अभी सब दुनिया हाँ उमरोई स्टॉप है और उमरोई स्टॉप से समोरच है ते. हाँ भाई हाँ आपण पहिला रस्ता क्रॉस करूया. हे बंधू फार जुन्या फार जुन्या काळाचं हे हॉटेल आहे. पोरं शाळेत जायचे म्हणजे रोहन प्रतीक शाळेत जायचं ना तेव्हापासूनच आहे. त्यांनी आठवणीने सांगितलं रोहनने, बंधूंच्या हॉटेलमध्ये जा आणि तिथलाच वडापाव घ्या. किती वर्ष झाले असेल तरी साधारण? आजोबाच्या याच्याने जवळ जवळ मला वाटतं 100 वरती जायचे. दुकानाला माझ्या मग चौथी पिढी आता ही एकदम झोपडासारखं होतं. झोपडा होता बघा तेव्हापासून. आजोबांचं म्हणजे आजोबांचं होतं. आजोबांचं 100 वडापाव भजी तेव्हापासून आमचं एकच हॉटेल होतं हा अख्ख्या उमरोळीमध्ये. एकच हॉटेल होतं असं तेव्हा कोणाचं नव्हतं, पण आता हा एकच हॉटेल होतं. नंतर हे सर्व झाले ओळखीचे सर्वच सर्व एवढी हॉटेल सांगितली. इथे बनवतात. मी शेंगदाणे खात नाही, मला त्रास होतो शेंगदाण्याचा, पण हे आले ना का मला थांबवत नाही. शेंगदाणे आले का बघूनच सांगितलं बंधूच्याच हॉटेलला जा आणि तिथला चिवडा आणि वडा घेऊ. चिवडा इथेच बनवतात, दुसरा कुठे होत नाही. आणि मुंबई पर्यंत जातो हा चिवडा. नाही नाही मेहनत पण आहे भरपूर त्याला. शेंगदाणे वाफवायचे, उकळवायचे, सोलायचे हाताने. हा आणि नंतर मग सोलायचे कवल, ते कौल घेऊन आणि मग ते उन्हात टाकायचे, मग फुनायचे, मग फ्राय करायचे, नंतर मसाला वगैरे लावायचा. असं आहे उकडवायचं. हा तिकडे जायचं त्याला पडग्याला. एवढा पावडर सोडून गेला का काय बोलायलाच नको. गाडी थांबली होती, मी म्हटलं ही कशाला थांबली आहे, माझी गाडी तर बरी साईडला उभी राहिली आहे, कशाला हॉर्न देत बसला उगाच. छोटे छोटे पोरी जात आहेत हसत हसत. ते तुम्हाला आता एवढे आम्हाला आठवणी आल्या. हे डाळशी शेव दाखवा काय काय. हे शेव शेव पण आपल्या इथेच होते. शेव पण आपल्या इथेच होते. डाळ डाळ पण भिजत करायची, सुकवायची,
नंतर हे करायचं, त्याच्यानंतर मग फ्राय मसाले लावायचे, मसाले लावायचे आधी, फ्राय करतात मग मसाले, मसाले लावायचे नंतर हे पण ते, आणि हे इकडचे हे एकदम इकडचे फेमस अशी हे शेंगदाणे आहेत, 100 वर्ष जुनी ही रेसिपी आहे. हे बघा, जर तुमच्यापैकी कोणाला पाहायचं असेल कसे बनवतात पूर्ण प्रोसेस तर कमेंट करून नक्की कळवा, आपण ताईंना सांगूया दाखवायला, नक्की सांगते. आणि हे बघा, हे असं हॉटेल आहे यांचं, छोटस मस्त इथे किचन आहे, आई वडील आहेत, आजी आहे, ते त्यांच्या जुनी ह्याच्यापासून आहे हे, आजीचं आजी आजोबांचं हे आहे हॉटेल. परंपरा ती आम्ही टाकली नाही, चौथी पेढी मी सूनबाई, ते वडील या बाजूचे वडील आणि आई. समोसा होतो, भजी होतात, कांदा भजी, गोल भजी, बटाट भजी, आमलेट पाव, आमलेट पाव पण होते, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स हे सर्व होते, आणि दालचिनी शेव, आपल्या फेमस चिवडा, आणि हा मुंबई पर्यंत जातो चिवडा, मुंबई, आगरवाडी, तेंबोडा हे नेहमी येतात चिवड्यासाठी. हे बघा, हे किंमत किती आहे? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. किलो असं पूर्ण चिवडा तयार करून देतात की समजा कोणाला नुसते चणे हवे, मग ते नुसते तेच देणार असं आहे. तुम्ही सांगितलं मला शेंग दे, तर शेंग देणार असं. हो हो, सर्व इथे बनवतात. फक्त 100 रुपये मला वाईट वाटतं नाही, राहू दे ना तुम्ही, आमच्याकडे पाहुणे आहेत, मी पाहुणे म्हणून रोज येईन आईना मी ओळखते, जुने मामा पण यायचे. हे बघा, हे घेतले. अच्छा ऐका ना, फक्त वडापाव घ्या तुम्ही, एका छोट्याचं नाही, राहू दे राहू दे, वडापाव घ्या ना ताई. ए काय रे बाबू, इथून बघतेस ना या. बोल बोल, काय झालं? हाय काय बेटा, काय विचारायचं ना त्याच्यात, त्यांनी पाहिलं तुम्हाला नाव. माझं नाव अफसाना. माझं नाव सई. सई? अगं बाई. स्वरा. स्वरा? हा. भूमिका. 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 ओबी ना आली. ओबी ना आली, मीच आली. ओबीच्या आजीला घेऊन. दादा बाय. तुझे पण टाक खाल्ली सई. माझ्या ओबीचे पण गेले. दाखव इकड, दाखव तिथे ओबी. दाखव 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 दाखव. आमचं आहे हे, तोपर्यंत आम्ही चालव. बरोबर आहे, परंपरा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ते आम्ही टाकलं नाही त्यांच्या. चांगलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांची मेहनत आहे, श्रम आहे, म्हणून नाव पण दिलंय गोविंदा श्रम. खरोखर श्रम आहे तसं. ब्रिटिशच्या काळामधलं चालू होतं, आजोबा चालू होते. गोविंद, गोविंद घरत म्हणून जे होते ना, गोविंद बारक्या घरत, ते माझे आजोबा म्हणजे आईचे वडील, त्यांनी चालू केलेलं होतं. चल ना ये, तुम्ही इकडे का आता पडग्याला? चला, दोन दिवस इकडे, 2 दिवस तिकडे. ये ना एखाद्या सोबत, ए गाडी ना, गाडी आली. दुकानामध्ये यायचं असेल तर हा आहे बोईसा कार्ड रोड, आणि हा आहे मुंबई नाका, आणि मुंबई नाका
पालघरला जाणारे असतील, बोईसर पालघरला जाणारे असतील ना, तर तुम्ही काय येऊ शकता. पहिली तर लक्षात ठेवतो कसे आहात, मी बोलत होती ना त्याच्यामुळे लक्षात आलं माझ्या. माझं नाव दिव्या आणि माझे मिस्टर. तुला घ्यायचं होत ना जाम जातात मग पाईप लावून देत नाही. छोटी मठ कशी का नाही अशी नाही म्हणजे अशी पण असते का ही नाही कधी बघितलेली एकदम मग दे द्या मग आणि मेथी पण द्या. हा मेथी द्या जुडी आपल्या ह्याच्यातली ना शेतातली मीठ पण वाढीतली ना. हा ही पण द्या मग दोन जुडी द्या. काही कोथिंबीर पण द्या. आई पालक घेतला ना आपण माझे आमच्या तिकडचे बघतात तुम्हाला दुकाने बघत मी मला कुठे आपल्या इथे नेट नाही चालत. माधुरी माधुरी प्रतीकच्या वर्गातली ती नाही रोहनच्या नाही रोहन छोटी प्रतीकून मोठी प्रतीकून मोठी का चला थँक्यू. चल बाय. तुझा बाबू का तुझा घरी बाबू चालतो आता दोन वर्ष किती वाजता येतात माहिती आम्ही चार वाजता येतो साडेचार आता कधी लवकर आम्ही आहेत. डॉन आहे डॉन आहे भाजी आणली आहे भावेशने आणि तांदूळ आणले वाटत काय करणार संसार आणि माझी मागची सीट पूर्ण भरली आहे सामानाने. हे बघा वहा से लेके यहा तक आता फटाफट सगळं सामान मी घरामध्ये नेऊन ठेवते नंतर मग परत तुम्हाला जॉईन करते. तुमच्यापैकी जर कोणी नवीन असेल त्यांना माहिती नसेल तर हे आमच्या गावचं घर आहे आणि हे आहेत माझे सासरे आणि हे आहेत माझ्या ओवीचे फोटो लहानपणाचे. गरम गरम वडा खाल्ला बरं वाटलं जरा. कल्याणी आणि प्रतीकसाठी ठेवलाय ते पालघरला गेल्यात ना येतील आता. आता मी जाणार पालघरला आणि कल्याणी येणार पण इथे असं होणार. चला इथे निघू. सामान भरलेलं आहे गाडीमध्ये पटापट निघायचं आता. कलको इकडनं नाही इकडून इकडनं जाईन ना त्याच्यात काय आता ना हो आठच वाजले सातच वाजले चला आई. चला आई टाटा.